देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं व्याजदरामध्ये कपात केली आहे. बँकेनं कर्जावरील दरात 0.10% कपात केली. 10 सप्टेंबरपासून म्हणजे उद्यापासून हे दर लागू होणार आहेत. 2019-20 या आर्थिक वर्षात SBI नं पाचव्यांदा दर कपात केली आहे. काही दिवसांपूर्वी स्टेट बँकेनं वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फी 0 केलेली होती. तसंच पर्सनल लोन आणि शैक्षणिक कर्जाची परतफेड कालावधी देखील वाढवण्यात आलेला आहे. ग्राहकांना पिशवीसाठी पैसे मागितल्याबद्दल एप्रिल महिन्यामध्ये प्रसिद्ध फुटवेअर कंपनी बाटा इंडिया लिमिटेडला 9,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला होता. आता याच कारणासाठी देशातील सर्वात मोठी रिटेलर चेन असणाऱ्या बिग बाजारला दंड ठोठावण्यात आलेला आहे. चंदीगडमधील राज्य ग्राहक विवाद निवारण मंचानं ग्राहकांकडे पिशवीसाठी पैसे मागणाऱ्या बिग बाजारला सेवेमध्ये त्रुटी आढळल्याबद्दल दोषी ठरवलंय. या प्रकरणी बिग बाजारला 11,518 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. तिरुपती बालाजीच्या दानपेटीमध्ये यावर्षी उच्चांक मोडणारं दान आलेलं आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टनं दिलेल्या माहितीनुसार यंदा एप्रिल ते ऑगस्ट या 5 महिन्यांदरम्यान मंदिराला दान स्वरूपामध्ये मिळालेलं आतापर्यंत सर्वात मोठं दान आहे. रोख त्यानंतर हुंडी स्वरूपात देवस्थानाला 140 कोटी रुपये मिळालेले आहेत. त्याशिवाय सोनं आणि चांदीही मागच्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये 2 ते 3 पटीनं जास्त प्राप्त झालेली आहे. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरसोबत 2 दहशतवाद्यांची पाकिस्तानी तुरुंगातून सुटका करण्यात आलेली आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्ताननं मसूदला ताब्यात घेतलेलं होतं आणि दरम्यान जैशचे 150 दहशतवादी भारत पाकिस्तान सीमेजवळील दहशतवादी अड्ड्यांवरती जमले असल्याची माहिती मिळाल्यामुळे जम्मू आणि राजस्थान भागामध्ये सीमा सुरक्षा बल आणि सैन्याला अलर्ट करण्यात आलेलं आहे. दहशतवाद्यांना पैसे पुरवणं आणि मनी लॉन्ड्रिंगला आळा घालण्यात अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तान काळ्या यादीत जाण्याची शक्यता आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्ताननं ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि त्यासाठी पाकिस्तानच्या 20 तज्ज्ञांची पथक जे आहे ते जगावरती लक्ष ठेवणाऱ्या फायनान्शियल ऑपरेशन टास्क फोर्सचं मन वळवण्यासाठी बँकॉकला रवाना झालेलं आहे. पाकिस्तान सध्या ग्रे लिस्टमध्ये आहे. त्यांना काळ्या यादीत टाकण्यासाठी 13 ते 18 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रियंवत पाटील ने इतिहास रचलेला सर्वात कमी वयात महापरीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान त्यांना पटकावलेला. वयाच्या 16व्या वर्षी प्रियंतना तेनाली परीक्षेच्या महापरीक्षा विविध 14 स्तरांमध्ये घवघवीत यश मिळवलेलं आणि सर्वात कमी वयात महापरीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवलाय. या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं ट्विटरद्वारे अभिनंदन केलेलं आहे. तेनाली परीक्षेचे 14 स्तर असतात आणि वर्षातून 2 वेळेस ही परीक्षा होते. जे विद्यार्थी शास्त्रांचं शिक्षण घेतात त्यांच्यासाठी ही परीक्षा असते. राफेल नादालनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं. तब्बल 4 तास 50 मिनिटं चाललेल्या अंतिम फेरीमध्ये त्यानं रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव केलेला आहे. राफेल नादालच्या कारकिर्दीतलं हे 19वं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. त्यानं डॅनिल मेदवेदेवचा प्रतिकार 7-5, 6-3, 5-7, 4-6, 6-4 असा मोडून काढत US ओपनचं विजेतेपद पटकावलं. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्याला नवनवीन विक्रम रचतोय. प्रत्येक सामन्यामध्ये विराट धावांचा अक्षरशः रतीब घालतेलो आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 प्रकारच्या क्रिकेटमध्ये विराट सध्या सर्वोत्तम फॉर्मात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचं नाव मोठं करणारा विराट शाळेत मात्र ढ होता. गणितात विराटला 100 पैकी फक्त 3 मार्क्स मिळायचे. खेळांवरती आधारित एका कार्यक्रमाला हजेरी लावलेली असताना विराटनं आपल्या शालेय दिवसांमधली ही आठवण देखील सांगितली. भारताचा विकेट कीपर दिनेश कार्तिक BCCIची परवानगी न घेता ट्रिनबागो नाईट रायडर्सच्या ड्रेसिंग रूममध्ये गेलेला होता आणि त्यानंतर BCCIनं त्याला नोटीस बजावली होती. कार्तिकनं नोटीशीला उत्तर देताना BCCIची परवानगी न घेतल्याबद्दल बिनशर्त माफी मागितल्या. तसंच यापुढे इतर सामन्यांदरम्यान TKRच्या ड्रेसिंग रूममध्ये जाणार नाही असं स्पष्टीकरण त्यानं BCCIला दिलं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण मिटण्याची शक्यता. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवसानिमित्तानं अक्षयने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलेली आहे. हा चित्रपट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावरती आधारित आहे. तसंच अक्षयच्या करिअरमधील हा पहिला ऐतिहासिक चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचं नाव पृथ्वीराज असं असून चित्रपट दिवाळी 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
बिग बॉस मराठी 2 हा शो संपल्यानंतरही शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची जोडी तुफान चर्चेत आहे. शिवनं वीणाला त्याच्या गावी नेलं. शिववीणाच्या लग्नाला शिवच्या आईचा विरोध होता अशी चर्चा होती. त्यानंतर आता ती नुकतीच शिवच्या आईला सुद्धा भेटली आहे. या भेटीचे फोटो शिवनं इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेले आहेत. फायनली राणी मीट आपली जिजाऊ असं कॅप्शन शिवनं या फोटोला दिलं आहे.